यंदा निसर्गानं शेतकऱ्यांची पुरती परीक्षा पाहण्याचं ठरवलं की काय असंच दिसतंय. जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरीप पेरला, त्यानंतर गेला महिनाभर पावसानं दडीच मारली. उगवलेलं पीक अगदी जळून जायच्या मार्गावर होतं. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाला खेळल्या. त्याच दरम्यान थोडाफार पाऊस आला, मात्र तो पिकांना जीवनदान करणारा ठरण्याऐवजी आता शेती उद्ध्वस्त करून गेलाय. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची शेती पार खरवडून निघाली आहे, पाहूया. नंदुरबार जिल्ह्याच्या विसरवाडी परिसरात राहणाऱ्या जयसिंग गावित या शेतकऱ्यावर जणू आभाळ कोसळलंय. मुसळधार पावसामुळे जयसिंग यांच्या शेतालगतचा मातीचा बंधारा फुटला आणि त्यांची शेतजमीन अक्षरशः खरडून गेलीय. पाण्यामुळे कपाशीचं पीक, शेतातील पाण्याची पाईपलाईन वाहून गेलीय, तसंच शेतातील विहीर गाळानं भरलीय. एका पावसात होत्याचं नव्हतं झालंय. कपास गेलं आणि भात गेलं आणि पाईपलाईन सगळ्या गेलं आणि मोटर गेलं, वेळ राखे खालासून गेलं, धान्य गेलं. भात होतं ते ज्वारी वगैरे, आमचे कपडे खाण्याचं सगळं वाहून गेलं, भांडे वगैरे ते पण. नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरपणी नदीला प्रचंड पूर आला. पुराच्या पाण्यामुळे उचीशेवडी तलाव फुटला आणि त्याचा फटका इथल्या शेत शिवाराला बसलाय. या पुरात 40 गावांचं प्रचंड नुकसान झालंय. पाण्याच्या प्रवाहामुळे ऊस आडवा झालाय. या पिकांच्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनानं पंचनामे सुरू केले असले तरी त्यांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. विसरवाडीच्या डाव्या बाजूच आणि त्या ठिकाणी रंगावलीच्या उजव्या बाजूच त्या ठिकाणी या भागातलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. राहायला घर नाही आणि कसायला शेती नाही अशी दयनीय अवस्था नवापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची झाली आहे. आता काय तो मायबाप सरकारचा आधार आहे, मात्र जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार हाच खरा प्रश्न आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये सर्वाधिक फटका हा पावसाचा बसलेला आहे तो शेतीला. हजारो हेक्टर शेती ही नष्ट झालेली आहे या पावसामुळे. अनेक ठिकाणी शेती खरडून निघालेली आहे, तर काही ठिकाणी शेतीवरती गाळाचं साम्राज्य पसरलेलं आहे. अजूनही हव्या त्या गतीने पंचनामे होत नाही हे दुःख शेतकऱ्यांचं आहे. त्याच्यामुळे कृषी विभागाने तात्काळ हे पंचनामे पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना मदतरूपी दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषारसोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.